जळगाव शहरातील शिवाजीनगरातील लक्ष्मीनगर भागामध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर पोलिसांनी जप्त केला असून डंपर चालकाने पोलिसांची अरोरावी करण्याचा प्रयत्न केला असून यावेळी जळगाव शहर पोलीस स्थानकात यावेळी तक्रार दाखल करण्यात आली आहे। किशोर सपकाळे यांच्या मालकीचे डंपर असून तक्रार दाखल करण्यात आली आहे। जळगाव शहरातील रस्त्यावर सुसाट वेगाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकावर या प्रसंगी कारवाई करण्यात आली असून डंपर क्रमांक MH04GF8686 हा वाळूचा डंपर जळगाव शहर पोलिसांनी यावेळी जप्त केला आहे। जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय निकुम, नरेंद्र ठाकरे, तेजस मराठे या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली असून या प्रकरणी पुढील कारवाईसाठी शहर पोलिसांनी जळगाव तहसीलच्या ताब्यामध्ये हे डंपर स्वाधीन केले आहे। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।